कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे परम मित्र राजीव सुरजी न्यूट्रे सावकार, हरिभक्त परायण पंढरपूरचे अध्यक्ष मंदिर समितीचे अतिशय विद्वान भेरीनाथ महाराज, दुसरे आमचे महाराज बंजारा समाजाचे मलकापूरचे महाराज, स्टेजवरचे तुम्ही जास्त नाव घ्या बरोबर नाही, आमचे आमदार बाबासाहेब पाटील, दुसरे आमचे आत्ता भाषण केलेले परममित्र, लहानपणापासूनचे आमचे परममित्र ज्यांचे माझ्यावर भयंकर प्रेम आहे, असे बसवराज पाटील, बापूराव टोर, हबीबूर रहमान, धुमाल साहेब, बेदरे साहेब आणि सुंदर असा जोडा म्हणजे आता बरंच वर्णन केलं होतं मी, मंत्री झाले लातूरपासून त्यांचा सत्कार चालू आहे, लातूरला तर असला सत्कार कधी झाला नाही, पुन्हा उदगीरला आलो आपण, उदगीरच्या कानाकोपऱ्यात आपण त्यांना अनेक मान्यवरांना महाराजांना आदरणीय व्यक्तींच्या पुतळ्याला हार घालून घालून आलेले संजयजी बनसोडे नामदार, आणि विशेष म्हणजे उदगीर मी आलो मी बघितलो संजयराव मी दिल्लीत होतो, मी फक्त केवळ आणि केवळ तुमच्या सत्कारासाठी आलो नाही, आज माझा मुक्काम होता सत्कारासाठी एवढ्यासाठी झालो की बसवराज मग काहीतरी बरंच बोलला असतं माझ्यानंतर लोकांना, मला भयंकर भीती वाटते त्या माणसाची, बाकी मला कुणाचीच भीती वाटत नाही, कधी काय करेल काही नियम नाही, म्हणून मी आलो ते सगळं काम असून डॉक्टर आणि बघितलो उदगीर मध्ये मनसोडे साहेब, उदगीर नाही दोलन की तळा सज गई आहे, त्या मलकापूर पासून कारण कोपऱ्यात मी जाऊन आलो, मला काही ड्रायव्हर नव्हताच पण बिन ड्रायव्हरच हिंडलो मी, तर एवढं सगळं प्रेम तुमच्यावर लोकांनी भरून मला भयंकर मनापासून आनंद वाटला, आता मला आनंद हे तीन प्रकारचा आहे, एक त्यांनी आता तिरुकेनं म्हणला की यांना एक तारखेला यांचा वाढदिवस होता, त्या दिवशी मी त्यांना फोन केलो पण त्या दिवशी काही त्यांना सकाळी ते काही झालं नव्हतं, पण पुन्हा झालं त्यांचं, झाल्या झाल्या शपथ घेतल्यानंतर बनसोडे साहेबांनी आणि धनंजय मुंडे साहेबांनी मला फोन केले, आता खर तर साहेब तुमचं जमलं आणि म्हणून आमचं धनंजयचं बी जमलं, आता दोन वर्ष आमचं बोलणं नव्हतं ना, आया बहिणीवर शिवा आमच्या एकूणमेकाला, त्या बीड मध्ये सगळा सत्यानाच आमचा, आणि तुमचे उपकार आहेत की त्या दिवशी धनंजय साहेब आम्हाला नीट बोलले, अण्णा आता काही काळजी करू नका मी आहे तुमच्या पाठीशी म्हणले, आणि मग ह्या माणसाला दत्तक सोड घेऊन सोडते दत्तक घ्या, मी म्हणलो धनंजय काही काळजी करू नका, परवा तोंडारला आमची सभा झाली होती महाराज आणि तोंडारच्या बंजारा समाजसेवेमध्ये धनंजय आपलं आमदार मंत्री महोदयाला म्हणलो की तुम्ही अतिशय चांगले आहात गुणवान आहात, कामी भरपूर आहे, आम्ही जरी विरोधी पक्षात असलो तर तुमची निंदा नालस्ती आम्ही करणार नाही, एवढे चांगले काम आहेत, पण बनसोडे साहेब आम्ही तुम्हाला मतदान देणार नाही का, तुमच्या आमच्या विचारात फरक आहे, हा तुम्ही आमच्याकडे या आमच्या विचारात या, मग आम्ही तुमच्यासाठी पहिलं काय म्हणलो मी तुम्हाला जीव देऊ पण मत देणार नाही, आता काय म्हणतो मी तुम्हाला मत भी देऊ आणि तुमच्यासाठी मी आता जीव भी देऊ, एक महिला बाजारात गेली साडी घ्यायला, तिचा नवरा बाहेर थांबलाय, दोन तास काही साडी तिला पसंत पडणार नवरा गेला मध्ये, अरे की माणूस आहेस का दोन तास लागतं का साडी घ्यायला, तिने म्हणले साड्या भरपूर साडी मला पसंत पडली आहे पण तिचं मॅचिंग होईना ना, चंपा सापडणार गेले आणि मॅचिंगला दोन तास गेले, संजय बनसोडे चांगले होते उत्कृष्ट आहेत पण त्यांच्या पक्षाची मॅचिंग होती, आज तुमची मॅचिंग झाली बनसोडे साहेब, करेक्ट मॅचिंग झाली तुमची मुंडे साहेबांचं रास्ते स्वर्गात, तर आज आनंद व्यक्त करत असेल की त्या माणसाने मला म्हणले होते काही कर पण ह्याला माझ्याकडे घेऊन ये, ह्याला आता सांगतो जसं काही गोष्टी सांगल्यात का नाही तुमचे सगळे नेते, तसं मी आज सांगतो मी टीव्हीवर बघला नाही का तुम्ही कवा कवाच्या सांगल्यात गोष्टी ते, आणि मला आता सांग मुंडे साहेबांनी मध्ये ह्याला घेऊन ये, त्याचं भाग्य नाही ते जमलं नाही पण आता मुंडे साहेबाला आनंद झाला असं मुंडे साहेब म्हणले होते, संजय तू एक तुला खासदार केल्याशिवाय राहणार नाही म्हणले होते का संजय, पण ती मॅचिंग जमली नाही ना फिस केलं कुठं
आज त्याचा योग आला. म्हणून मी तीन प्रकारचा आनंद कोणता, एक राज्यमंत्री होते, आमचे मित्र होते, आता कॅबिनेट झाले. उदगीरला आतापर्यंत हे पहिलं कॅबिनेट आहे, त्याच्या अगोदर नव्हतं. आणि तिसरं आमच्याकून झाले, बसवराज बसा तिथं जाता, मला काय करायचे तुम्ही. एक गाडी गेली तर दुसरी गाडी तयार आहे, तसा बोंबलत आम्हाला काय करायचे. आता नशिबात पाहिजे ते बघावर किती शहाणे आमचा मुन्ना पाटील प्युअर काँग्रेसचा पठ्ठ्या. एक तारखेला तुमचं झालं नव्हतं, सगळ्या उदगीर मध्ये कटआउट लावला पठ्ठ्यानं बनसोडे साहेबांचे, लावला का नाही. आता जागा धरायला ते जागा धरलं त्यानं, तुम्ही जागा सोडलो हुशार आहे ते. त्यानं जागा धरलं, आता परमनंट राहते मुन्ना पाटील, काही काळजी करू नका तुम्ही. आणि म्हणून आमचे बसवराज पाटील तत्वावर बसले, अडून बसा अडून बसा, मला काय करते. मी लहानपणापासून त्यांच्या घरात बसलोय, राहिलो ह्या दोघांच्या बसलो ना. नुटरे सावकार तिथं झोपायचं आणि ह्याच्यात जेवायचं, बरोबर आहे का सावकार. ते मी अध्यक्ष होतो कल्याण मंडळाचा आणि ते उपाध्यक्ष होता. मग त्यांना मी अध्यक्ष केलो, त्यांना आमच्या पोराला सभापती केलं, राहुलला फिटाफिट. बसवराजशी मात्र फिटाफिट राहिले, कधी ना कधी भरून काढतो बसवराजी तुम्ही का. त्यांना मला आमदार केले सांगणं गेले ते घाबरून, पण ह्या माणसानं मला आमदार केले, मी विसरणार तुम्ही विसरलो तरी. म्हणून मी त्याची कधी ना कधी फिटाफिट करणार, म्हणजे करणार तुम्हाला काहीतरी मी करतो बसवराजी, अजिबात काळजी करू नका. पण आता बोलत बोलतच आता मला सांगा, तुम्हाला मुख्यमंत्री भाग म्हणायची गरज आहे का. किती जण काय आता साडीसाठी हे असला स्वभाव आहे. मी आमदार झालो, गेलो मुंबईला, मुंबईने 8 दिवसाला आलो, गणपतीच्या घरीत राहतो. तू सांगू का तो सांगा म्हणले ते. आणि त्या काळात लँडलाईन फोन होता पाटील, फोन आला घरी माझी बायकोन उचलला, मी आंघोळ करू लागतो. कुठे आमदार साहेब आंघोळ करूयात, तुम्ही कोण बोलता. मी त्यांची बायको बोलते, बिचारी भोळी आहे ते, काय मी शिकलेली आहे तुम्ही माहिती आहे तुम्हाला. कोण बोलता तुम्ही. मी बसवराज पाटील बोलतो वहिनी. आणि तुम्ही कधी आलो वहिनी तिला म्हणले. तिने म्हणले कुठून. मुंबईहून. आणि मी मुंबईला जन्मल्यापासून गेली म्हणली तिनं. अहो मी का तुमच्या नवऱ्याच्या आमदार साहेबाच्या खोलीवर गेलो तर तिथं एक बाई आहे म्हणली तिने, आमदार साहेबाची पत्नी आहे म्हणली तिथं. आता मला सांगा, भात शिरलाय वरण शिरलाय तिथं, आंघोळ झाली आहे माझी, घिटली भगवान दिली फेकून, ते कोण आहे सांगा. तिथली बाई कुठली, मुंबईतली. अगं इमानदार नाही का तुझ्याविषयी मला कोणी नाही ग का. कोणतीनं सांगलो मी तुमचा दोस्त खोट बोलणं. कोण दोस्त. मी सांगणार त्याचं नाव, त्यानं नक्की सांगितलं की तिथं बाई आहे. मी म्हणलो इमानदार नाही ग. मग कोण आमदार बसवराज पाटलाचा पत्ता लागला, घरला गेलो, तुझ्या हात जोडतो बाबा, घट्ट फुटू लागला माझा, उद्या सोड चिठ्ठी मला. मग बिचारा घरला आला, बरोबर आहे का. आणि मग तो काही आता तू मुख्यमंत्री मला किती साडीच आहे त्याच्या मागे आता करून की. पवार साहेबांनी अजित पवारला केली तो, त्यांनी केलं असं येळ आले असती का हे. मला ह्यांचं शरद पवार सारखं वय होऊ द्या, लोक कंटाळू द्या, आणि मग त्यांना मुख्यमंत्री केल्याची आम्ही राहणार नाही, तुम्ही काळजी करू नका साहेब. ह्या झटक्यात म्हणून तर आमचा प्रॉब्लेम झाला. बिचारे काही काही कुणाकडे जात्यात करतात, एवढं बजेट आणतोय पठ्ठ्याबादर, आणि मुख्यमंत्री म्हणले मला ह्यांच्याकडे संशयाने बघतात ना लोक. मग मला उदगीर मध्ये बोललाय आणि बसवराजनं बोलल्या का खोट आहे का म्हणतात अजून माझ्या बायकोसारखं. म्हणून आताच त्यांना मुख्यमंत्री काय व्हायचं साहेब, आताच त्यांना मुख्यमंत्री व्हायचं नाही. विकासाच्या बाबतीत मी पहिले म्हणलं, मी त्यांचा कधी द्वेष केला नाही. केव्हा ना बॉस झोपलं लोक काय. विकासाच्या बाबतीत आम्ही कधी त्यांचा द्वेष केलो नाही आणि करणारही नाही. जे लागतंय ते दिलंय. आणि म्हणून इथं दोन येडे बसल्या, दोन उदगीर मधले वेडे, त्याला लोक सगळे येडे म्हणतात. कोण आहे. एक व्यंकट कुलकर्णी हातवरीकर रे, हे लोकमतचं, त्याला येडं म्हणतात. काय म्हणतात. हे कुठेही जाऊ द्या, ते माझं हत्ती भेट म्हणतंय. कसला प्रसंग आहे. त्याच्या घरी माणूस मेलाय आणि तिथं आमदार संजय बनसोडे साहेब आले. बनसोडे साहेब तेवढं हत्ती भटाचं वागा बरं. तसं दुसरा येडा कोण आहे, हे काही समोर बसलेलं पटक्याचं पाटील.
याला प्रसंग कळणा, वेळ कळणा, काळ कळणा, उदगीर जिला झालाच पाहिजे. आणि म्हणून उदगीर जिला होण्यासारखं या माणसानं केलंय. मलकापूर पासून गाडीत बसा. मी म्हणलो बनसोडे साहेबाला बस करा. हो तुमचं एक काम, एक बस करायचं जळकोटची आणा. जळकोट उदगीर तालुक्यातल्या सगळ्या गावातले माणसं बसवायचं. मलकापूर पासून असं थिंडत 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 तिरुक्याच्या बॅरेजेस पर्यंत घेऊन सगळे कामं दाखवा. जर तुम्ही हैदराबादच्या ते कोणतं स्टुडिओ आहे राम काय रामूजी स्टुडिओ जर गेलो एक बस पहा सगळं हिंडून हिंडून दाखवते. आणि म्हणून सगळं हिंडून बघा. आणि मला थोडा संशय होता बनसोडे साहेब, आता तुम्हाला निधी कमी मिळेल, तुमचा हात आकडता होईल, कलर बी लावतो का नाही की वाटलं तुम्हाला बिल्डिंगला. बिल्डिंग झाली आहे पण का सांगता येते कलरचे सुद्धा बजेट कमी करतील. पण आता तुम्ही सरकारमध्येच सामील झाल्यामुळं आता तुमचं कोणतंही बजेट आता तुमचं काटलं जाणार नाही. आणि म्हणून सगळ्याचं स्वप्न आहे आपल्या लातूर उदगीर जिल्हा, सगळ्याचं स्वप्न आहे. एक शिक्षक शाळेमध्ये शिक्षक शिकवत होते आणि नजर गेला केंद्र साहेब तेवढ्याच शाळेवर. गुरुजी प्रश्न विचारते विद्यार्थ्याला सात चौक किती, विद्यार्थी उठला सात चौक 26 म्हणला. तर गुरुजी म्हणाले शाबास. नाझर मार्गे माणूस आहेस का तू, ते सात चौक 26 म्हणतय. साहेब ते जे विद्यार्थी आहे ना काल 24 वर होत, आज 26 वर आले, उद्या 28 वर जाते. मनोहर पटवारी 20 वर आणले, मी 22 वर आणलो. भालेराव साहेबांनी 24 वर आणले, बनसोडे साहेबांनी 26 केले. पण हेच बनसोडे उद्या 28 केल्याशिवाय राहणार नाहीत, जिला करणार नाही. माझ्या फक्त एक काम करा, बसवराज पाटलाचं ऐकू नका, फक्त आमच्या फडणवीस साहेबाला धरा तुम्ही, त्यांचं ऐकू नका बरं तुम्ही. मुख्यमंत्री म्हणले की वाट लागली बघा आपली. आणि एक अक्कलकोटला महाराज एक महास्वामी समर्थ, अशक्य ते शक्य कोण करतंय, स्वामी महाराज. त्याच्यानंतर मी महाराजांचं बोलणार, पण आमच्या माणसात आमच्या राजकारणात अशक्यचं शक्य कोण करतंय त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. तुम्हाला वाटत होता का इमानदारांचा कधी शिवसेना फुटल म्हणून, जोड्यानं मारतील म्हणायचे. शिवसेनातच फुटते, गोळ्या घालतील, रक्तपात होईल, रक्तपात सोडून चिरट मेलली चिरट. मला मी ह्यांचे साहेब महाराष्ट्रात सगळ्या पोलादी पुरुष, त्या पोलादी पुरुषालाच कळलं नाही हे सगळं झालंय घडलंय. आणि म्हणून ते माणूस चाणक्य आहे. मी टीका म्हणून बसवराज पाटलाने उल्लेख केल्यामुळे मी करतो, नाही तर मी करणार नव्हतो. राजकारणाचा गंध सुद्धा बोलणार नव्हतो. पण त्या चाणक्याला धरा, मी शपथ घेऊन सांगतो ते चाणक्य उदगीरचा जिल्हा सुद्धा करू शकते, तेवढी ताकद आहे त्या माणसामध्ये. जसं मुंडे साहेबाला जळकोटसाठी मन्मथ किडे तिथं आम्ही घेऊन गेलो, ह्यांनी काल ते माझ्याकड पोलीस स्टेशन करून बरोबर आहे मन्मथराव. मुंडे साहेब म्हणले अरे गोविंदराव पोलीस स्टेशन कशाला करायचे, त्याला तालुका करू की सगळं मिळते. की बाहेर आला हसले, बघा मुंडे साहेब मला किती चुती या मुंडल्यात म्हणले. त्या बाजारानं ते तालुका करून दाखवला. आज फडणवीस साहेब कोणताही तालुका नाही, उद्या या तीन तालुक्याला जिल्हा केशर, फक्त तुम्ही त्याला सोडू नका. एवढं तुम्ही बेशकाली दादा बरोबर राहा, तुमच्या निष्ठा साहेबा बरोबर आहे, त्याच्या अवश्य निष्ठा ठेवा. पण आमच्या धुरंधर चाणक्य नेत्याबरोबर कवा तर तुम्ही तुमची दोस्ती आहेच. आम्हाला खरं तर असं वाटतंय की नितीन गडकरी आमच्यापेक्षा जास्त मानते त्याला. काय दुर्गे पुढे तर रामचंद्र रामचंद्र दुर्गे आपल्यापेक्षा गडकरी साहेब कुणाला मानतात, बनसोडे साहेबाला मानतात. हे म्हणून वाटतंय म्हणून मसोराज काय म्हणले, आमची पोरगी तुमच्या घरात आली गोविंदराव, हे काळजी करू नका. तुमची पोरगी काही दिवसाला आमचं घर ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही. तुला काय कमी आहे, स्वभाव चांगला आहे, सुंदर आहे दिसायला, सगळ्या गोष्टी तिच्याकडे. हे घरची मालकीण होईल पण उशिरा, कवा 80 नंतर लगेच मालकीन होणार नाही. पण एक नाही जो टिकून राहा फक्त तुम्ही. आणि म्हणून बसवराज पाटलांनी म्हणले का नाही काही होतंय का तुमचं म्हणून, माझं तुमच्या मनात हात साहेब तुमची जीप का आली का सांगता येते, खरंच जर तुमचं प्रेम असतं काही सांगता येत नाही. आणि म्हणून मी एवढीच ईश्वराची प्रार्थना करतो संजय बनसोडे साहेब, हे विनोदाचं भाषण नाही, पोटतिडकीचं भाषण आहे, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आमच्यात आला आणि आम्हाला थांबायचं नाही ना, तुमचे स्पर्धक नाही ना मी, अजून दोन टर्म तुमचे स्पर्धक नाही मी, दोन तीन टर्म. म्हणून बिनधास्तपणे आमचा पाठिंबा तुम्हाला राहणार आहे, बिलकुल काळजी काळजी करू नका. तुम्ही कमी पडचाल पण आमची भारतीय जनता पक्षाची माणसं अजिबात कमी पडणार नाही, तुम्हाला निवडून आल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही
जातीचं डोक्यात घेऊ नका। तुम्हाला आम्हाला न्यूनगंड राहते आपण छोट्या छोट्या जातीचे, तुम्ही तर अजून बरी आहे। माझी एवढीच 5,000 लोक होते माझ्या मतदारसंघात, पण 5,000 लोकांच्या मतदारसंघात ब्राह्मणापासून मराठापासून लिंगायतापासून कोळी माळी 18 फळ जातीने मला 18,000 मतांनी निवडून आणले। कधी भाजपमध्ये गेल्यावर माझे मुसलमान भाई तर हबीबुर रहमान बोलणार नाही जाहीरपणे, पण या भादरांनी जीवाचं रान केले माझ्यासाठी भाजपमध्ये जाऊन। तेच हबीबुर रहमान काय म्हणाले माहित आहे का? आता तुम्ही ऐकाल नाही, सगळ्या देशातले राजकीय पक्ष एकत्र यावं आणि सबका साथ सबका विकास करावा, तर हे वाक्य कुणाचं आहे तुम्ही सांगा मला। सबका साथ सबका विकास म्हणजे तुमचा साथ सगळ्या व्यवस्थेशीर होणार, तुम्ही काळजी करू नका। फक्त आपण चांगलं वागतो का, जातीचे सगळे घोळून पडतात। मला जात कुणी बघायली तसं तुम्हालाही कुणी जात बघणार नाही, फक्त विकासाचा महामेरू। काय दिवदास, सकाळी चर्चा झाली आपली दिवदास कांबळीची आमची, तू का साहेब कसं होतं की माझ्या साहेबाचं म्हणाले, तुझा साहेब का माझा साहेब आता, तू आरपीआयचा तू आणि माझा साहेब म्हणाले, मी म्हणलं तुझा साहेब नाही देवदास हा पट्ट्याचा साहेब आता आहे। आणि म्हणून ह्याला आमच्या देवेंद्र फडणवीस काल भाषणात सांगितल्यात 288 मतदारसंघात काम करा, आणि कशासाठी करा, आपले तर निवडून आणू पण ज्या लोकांनी आपला सहकार्य केल्यात आपल्यापेक्षा जास्त मतानं त्याला निवडून आणा, याच्यासाठी आम्ही जीवात रान करणार आहोत। फार वेळ झाल्या, दुसऱ्या कवात भाषणात आता बोलू, पण आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि मी माझी रजा घेतो। जय भीम, जय भारत, जय हिंद।